नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत पूर्ण महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांसाठी, ज्याच्यामध्ये जे विद्यार्थी अनुसूचित जातीच्या संवर्गामधून येतात, त्यांच्यासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2022-23 सुरू करण्यात आलेली आहे, ज्यांनी शैक्षणिक संस्थेमध्ये सध्याच्या वर्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. तर या शैक्षणिक वर्षामध्ये ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय काय लाभ भेटतील या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, त्याची माहिती आपण सर्वात अगोदर बघूयात. ज्याच्यामध्ये राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेले विद्यार्थी, संबंधित विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्था म्हणजे कॉलेजमध्ये अभ्यासक्रमासाठी त्यांनी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक फी इत्यादी शुल्क जे असतील ते संस्थेमार्फत संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील. तर हे सर्व शुल्क तुम्हाला काय करतील, ते सर्व भेटले जाणार आहेत, परंतु त्याचे पुरावे आयुक्तालयामध्ये तुम्हाला सादर करावे लागतात. त्यानंतर संबंधित विद्यापीठ शैक्षणिक संस्थेमध्ये वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जर त्या कॉलेजने तुम्हाला फी आकारली असेल, फी त्याचबरोबर भोजनाची फी, तुम्हाला म्हणजे मेसची फी देखील तुम्हाला काय करेल, सत्रनिहाय रक्कम जी आहे तुम्हाला जमा केली जाणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये. त्यानंतर जे विद्यार्थी वसतिगृहामध्ये जागेअभावी अन्यत्र राहतील अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थी जे वसतिगृह शुल्क असतं व भोजनाची शुल्क जे आहे ते देखील तुम्हाला दिलं जाणार आहे, सत्रनिहाय रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी डे स्कॉलर म्हणून शिक्षण घेत असतील, त्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतील गटानुसार निर्वाह भत्ता देखील दिला जाणार आहे, सत्रनिहाय. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे पुस्तकांसाठी 5,000 रुपये, शैक्षणिक साहित्य तसेच इतर शैक्षणिक खर्च यासाठी 5,000, अशी 10,000 रक्कम प्रत्येक वर्षाला संबंधित विद्यार्थ्याच्या खात्यावर बँक जे आधारशी संलग्न आहे त्यावरती तुम्हाला जमा केलं जाणार आहे. तर हे सर्व लाभ जे आहेत तुम्हाला या शिष्यवृत्ती अंतर्गत भेटले जाणार आहेत. राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ज्याच्यामध्ये अनुसूचित जातीचे विद्यार्थी फक्त 2022-23 अप्लाय करतील. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्या अटी आणि शर्ती काय आहेत, म्हणजेच यासाठी तुम्हाला अर्ज कसा करावा लागणार आहे, तर पहिली अट आहे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा म्हणजे नवबौद्धसहित व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी हा रहिवासी असावा, पहिली अट आहे. त्यानंतर दुसरी अट आहे ती म्हणजे या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदवीसाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा, दुसरी अट. त्यानंतर तिसरी अट म्हणजे हा पूर्णवेळ विद्यार्थी असावा, म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेतलेला आहे तर तुम्ही पूर्णवेळ त्या ठिकाणी कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी असावेत. त्यानंतर पहा वयोमर्यादा, जर तुम्ही या ठिकाणी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला आहे तर 25 वर्ष तुमचं असावं, आणि तुम्ही पदवीतरसाठी घेतलेलं आहे तर 30 वर्ष असावं. त्याचबरोबर तुमचं उत्पन्न जे असणार आहे 6 लाखाच्या वरती असू नये, एकूण वार्षिक उत्पन्न 2021-22. त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांनी दिलेला असावा. शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे. जर पहा तुम्ही 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेला आहात तर तुम्हाला महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी तुम्ही पदवीसाठी अर्ज करू शकता 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेला आहात तर, आणि तुम्ही जर पदवी उत्तीर्ण झालेला आहात तर पदवी पदव्युत्तर शिक्षणासाठी म्हणजे PG साठी या ठिकाणी शिष्यवृत्ती घेण्यासाठी अर्ज करू शकतात. आता पदवी आणि पदव्युत्तर दोघांसाठीही तुम्हाला अर्ज करता येणार आहे, त्यासाठी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर तुमचं निवड कशी केली जाईल, जर तुम्ही पदवीसाठी अप्लाय करताय तर 10वी 12वीच्या मार्क्सवरनं, आणि PG साठी म्हणजे पदव्युत्तरसाठी अप्लाय करताय तर पदवीच्या मार्क्सवरनं तुमची निवड केली जाणार आहे. त्याच्यानंतर आता महत्त्वाचं आहे पहा अर्ज कसा करायचा आहे. अर्ज करण्यासाठी ॲड्रेस आहे समकक्ष अथवा पत्राद्वारे अर्ज तुम्हाला कुठं पाठवायचा, आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या ॲड्रेसवरती, किंवा तिथं जाऊन देखील देऊ शकतात. अर्जसोबत ही कागदपत्रं जोडायची आहेत, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर 12वी 10वीचे मार्क्स किंवा सोळ्या सोडल्याचा दाखला तोही लागणार आहे. त्यानंतर संस्थेमध्ये प्रवेश मिळाले असल्याचे पत्र, म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे किंवा युनिव्हर्सिटीमध्ये घेतलं आहे त्याचं पत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पालकाचे देखील पाहिजे, संलग्न बँक खात्याचा तपशील, त्यानंतर संपूर्ण गुणपत्रिका तुमची, जसं की डिप्लोमा केलेला आहे, पदवी केलेली आहे किंवा 12वी 10वीची सर्व गुणपत्रिका पाहिजेत. त्याचबरोबर तुम्हाला हा अर्ज नमुना जो आहे तो मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे, किंवा www.maharashtra.gov.in/career या वेबसाईटवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. अर्जाची लास्ट डेट आहे 12/10/2022 सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत. अर्ज पुन्हा एकदा ॲड्रेस सांगतो, आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य
3 चर्चपथ पुणे 411001 या ठिकाणी तुम्हाला विहित नमुन्यामध्ये अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे. आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य यांनी विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही अनुसूचित जातीचे विद्यार्थी जे आहेत या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात, त्यांना नक्की या ठिकाणी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा जर तुम्ही त्या कॅटेगरीमधून नसाल तर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.